बाय सिल्वर पंप्स एंड बूटर्स, नाम याद रखना, नेचुरल पेन रिलीफ पार्टनर रेली स्प्रे, ताकि आप जीते आपकी इंजुरीज नहीं। नमस्कार मंडळी, जी 24 तास बोल बिंदास या विशेष शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदार संघामध्ये आलेलो आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदार संघ येतात। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रविकांत तुपकरांची चांगली जादू चालली होती। जवळपास 2.5 लाख मताधिक्य त्यांनी घेतलं होतं, म्हणजे निर्णायक मतं त्यांनी घेतली होती। मात्र ही जादू विधानसभेत ते चालू शकतील का, हा प्रश्न आपण सर्वसामान्यांना विचारूया। चला पर मला एक सांगा, रविकांत तुपकरांची जादू चालेल का, लोकसभेत त्यांची चांगली जादू चालली होती, आता विधानसभेत ते तर उभे राहिले कोणत्या मतदारसंघात, चालेल का? जादू ज्याला म्हटलं म्हणता येईल, तर ते जादू नाही, एक राजकारण आहे। राजकारणामध्ये सत्य परिस्थितीवर अवलंबून आणि खरा नेता जो आपल्यासाठी भांडणारा, आपल्यासाठी संसदेमध्ये आपलं म्हणणं मांडणारा, आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम सोडवणारा असा नेता जनता चॉईस करणार आणि त्यांना विधानसभेवर निवडून देणार। वा क्या बात आहे। रविकांत तुपकर जर विधानसभेमध्ये कुठे उभे राहिले, काय वाटतं तुम्हाला, जादू चालेल का, येतील का निवडून? 100% येत। कोण आता तुपकर चालेल का, दुसरं चालेल कोण? संजय आहे का? रविकांत तुपकर अभिशक्त कैसे? फळांच्या दुकानावर मी मला सांगा की लोकसभेमध्ये रविकांत तुपकरांची चांगली जादू चालली होती, विधानसभेमध्ये ते जर उभे राहिले जादू चालेल का, येतील का निवडून? वा येतील। काय वाटत? येतील ना निवडून। कसं काय बोल, कारण लोकसभेमध्ये रविकांत तुपकरांची चांगली जादू चालली होती, विधानसभेमध्ये शक्य आहे का? विधानसभेत नाही, आता म्हणजे आमचं हे असं मत आहे, जसं गायकवाडनं जे काम केले त्याचपर्यंत कोणत्याच नेत्यानं किंवा पुढे कोणतीच केली। विधानसभेमध्ये कोण निवडून येईल, कोण निवडून येईल, काय वाटतं, अंदाज काय वाटत? मी काय म्हणतो ना, काँग्रेस का? रविकांत तुपकर ओळखतात तुम्ही? शेतकरी नेता म्हणते मी, सरपंच होतो ना। वार वा मग रविकांत तुपकर यावेळेस विधानसभेत कुठे उभे राहिले, येतील का निवडून? मला तर गॅरंटी नाही बरं बाबा, नाही कारण की लोक बचाड आहेत ना। हो म्हणून मी एक मतदान देणार, मी आता निवडील का?